नमस्कार, प्रणितास रेसिपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. तर आज आपण प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियमयुक्त शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत, की जे अगदी इन्स्टंट बनवले जातात. आपण प्रवासातसुद्धा हे नेऊ शकता. मुलांसाठी हे लाडू फार आवश्यक आहेत, आणि एक लाडू जरी आपण खाल्ला तर आपल्याला भुकेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. त्यामुळे उपवासालासुद्धा आपण हे लाडू खाऊ शकता, इतर फराळाचं न करता. इतकी शक्ती या लाडूमध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान असे खुसखुशीत हे लाडू तयार होतात. आणि या पद्धतीने जर बनवले तर ते अगदी तोंडामध्ये चिकटत नाहीत, छान असे दाणेदार होतात. तर चला, हे दाणेदार शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते बघूया. तर हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत शेंगदाणे. तर इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेत. जेवढे लाडू करायचे तेवढे शेंगदाणे आपण घ्यायचे. आणि आता मी गॅसवर इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये शेंगदाणे घातलेत. आता शेंगदाणे आपल्याला या प्रकारे छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत, लो टू मीडियम गॅसवर. गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाहीतर शेंगदाण्यांची साले आपल्याला जळलेली दिसतात, त्याला डाग दिसतात, परंतु शेंगदाणे आतून कच्चे असतात आणि यामुळे शेंगदाण्याचे लाडू छान खमंग लागत नाही. म्हणून साधारण आपल्याला 7 ते 8 मिनिटांपर्यंत अगदी लो टू मीडियम गॅसवर हे खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजताना काही वेळाने आपोआप त्याची साल सुटायला लागते. तर इथे बघा, या प्रकारे आपण बोटाने चोळून बघितलं, तुम्ही अलगत साल शेंगदाण्याची निघालेली आहे. बघा, परत एकदा दाखवते तुम्हाला. तर आता साधारण आपण अजून 2 मिनिटांपर्यंत शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे भाजून झालेत, एका ताटामध्ये या प्रकारे आपण मोकळे काढून घेतलेत, म्हणजे लवकर थंड होतील. आता साधारण 10 मिनिटांपर्यंत हे छान थंड होऊ द्यायचे आहे आणि त्यानंतर एखाद्या वाटीच्या साह्याने या प्रकारे याची सालं मोकळी करायची आहेत. तर शेंगदाण्याच्या सालांमध्ये हाय अँटीऑक्सिडंट तत्व असतात, जे की शेंगदाण्याच्या गरापेक्षा जास्त असतात. त्यामुळे आपण यातील थोडे सालं काढणार आहोत. तर या पद्धतीने बघा, हाताने चोळून घ्यायचं आहे किंवा तुम्ही कपड्यामध्ये सुद्धा घेऊन चोळून घेऊ शकता, म्हणजे थोडी सालं निघतात. तर अर्धवट सालं काढण्याचं कारण, पूर्ण जर आपण सालं राहू दिली तर ते शेंगदाण्यांच्या लाडूंवर भरपूर दिसतात, त्यामुळे आपण अर्धवटच सालं याची काढून घेतली. तर बघा, या प्रकारे आता आपले शेंगदाणे तयार झालेले आहेत. आता इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही शेंगदाणे घालायचे आहेत. एक वाटी शेंगदाण्यांसाठी इथे मी एक वाटीच्या थोडासा कमी गूळ वापरत आहे. तर हा थोडासा ओलसर गूळ आहे, त्यामुळे मी थोडा कमी घेतला आहे. तर हा गूळ ओलसर असल्यामुळे शेंगदाण्याचे लाडू लगेच बांधले जातात, त्यामुळे थोडा कमी घेतला तरी चालतो. परंतु जर आपल्याकडे कोरडा गूळ असेल तर पूर्ण एक वाटीच घ्यावा, त्यामुळे लाडू छान बांधले जातात. आता या प्रकारे बघा, गूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून या प्रकारे मिक्सर चालू बंद करत दाणेदार या प्रकारे आपल्याला रवाळ गूळ आणि शेंगदाण्याची पावडर बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर थोडीशी जाडसर पावडर ठेवल्यामुळे काय होतं की हे लाडू आपल्याला तोंडामध्ये खाताना चिकटत नाहीत आणि खायला छान लागतात. आता हे ताटामध्ये मी काढून घेतलं आहे मिश्रण. आता बघा, या प्रकारे थोडंसं आणखी आपण मिक्स करून घेऊया, म्हणजे गूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स होतील. अतिशय ओलसर असं थोडंसं हे मिश्रण झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला तूप टाकण्याची अजिबात गरज नाही आहे. जर तुम्ही गूळ कमी खात असाल आणि तुम्ही शेंगदाण्याच्या निम्मे जर गूळ घेतला, म्हणजे अर्धा गूळ घेतला, तर तुम्हाला यामध्ये तूप घालावं लागतं. आता या प्रकारे बघा, आपण लाडू वळून घेऊया. अगदी सहज हे लाडू वळले जात आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला हवे त्या आकारामध्ये छोटे मोठे, लहान मुलांसाठी तर अतिशय हेल्दी असे हे लाडू आहेत. या प्रकारे लाडूला गोल आकार द्यायचा आहे. तर इथे तयार आहे आपला छान खमंग दाणेदार शेंगदाण्याचा लाडू. तर याच पद्धतीने इथे मी उर्वरित या मिश्रणाचे लाडू बनवून घेते. तर हे लाडू खाण्याचे भरपूर फायदे आहेत, त्यातील एक फायदा म्हणजे आपलं हृदय मजबूत होतं. यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते. त्यानंतर शेंगदाणे आणि गूळ दोघांच्या वापरामुळे आपला HB म्हणजे हिमोग्लोबिन वाढतो, रक्ताल्पताचे प्रॉब्लेम येत नाही आणि वेट गेन होतं, म्हणजे अगदी लहान मुलांनासुद्धा तुम्ही दिले तर त्यांचं वजन वाढण्यास मदत होते. तर अशा प्रकारे हे हेल्दी लाडू तुम्हीसुद्धा बनवून बघा. बघा, इथे संपूर्ण लाडू वळून झालेत आणि तुम्ही बघू शकता यातील नॅचरल ऑइल तुम्हाला इथे प्लेटला दिसते आहे.
तर अशा प्रकारे हे हेल्दी लाडू तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला बनवा किंवा इतरही वेळेत तुम्ही हे बनवून मुलांना किंवा मोठ्यांना देऊ शकता, आजारी व्यक्तींना देऊ शकता, किंवा ऐनवेळेस आपल्याला प्रवासाला जावे लागले तर आपण हे सोबत नेऊ शकता आणि भुकेच्या वेळेस खाऊ शकता। तर तुम्हीही सुद्धा हे शेंगदाण्याचे लाडू या पद्धतीने नक्की बनवा आणि ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर अशाच पुढील छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा। तर सध्या लवकरच आषाढी एकादशी येत आहे, तर त्यानिमित्त आपल्या चॅनलला भरपूर असे फराळाचे पदार्थ दिलेले आहेत। चॅनल लोगोवर क्लिक करून तुम्ही सर्व हे पदार्थ बघू शकता। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। थँक्यू।